सुलेखा तळवलकर दिलके करीब म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या अभिनय क्षेत्रात असे काही आर्टिस्ट आहेत ज्यांच्याकडून फक्त अभिनय क्षेत्राचीच नाही तर प्रेक्षकांची सुद्धा खूप खूप अपेक्षा आहे दिसायला जितका देखणा अभिनेता जितका चांगला तितकाच उत्तम माणूस आहे बरं का हा आणि हा म्हणजे आमचा लाडका ललित प्रभाकर ललित दिलक्या मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे धन्यवाद आणि एवढी चांगली ओळख करून दिल्याबद्दल सुद्धा धन्यवाद मोस्ट वेलकम बरं आपल्याकडे दिलक्या मध्ये अशी एक प्रथा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो आम्ही भरपूर गिफ्ट देऊन आणि <laughs> नंतर मग आपण गप्पांना सुरुवात करूया चांगली सुरुवात <laughs> <laughs> आपली एक मैत्रीण आहे दीप्ती कर्णिक म्हणून तिने रेझनचे टी कोस्टर्स बनवलेत बरोबर हां आणि तुला खूप आवडतील माणूस म्हणून अरे वाईस ना खरच खूप छान आहेत आणि मला वाटते कुठल्याही गोष्टी ज्या कस्टमाइज असतात ना ज्या बनवलेल्या असतात ना हाताने तर त्याला एक वेगळीच गंमत असते श्रेया मराठेच्या श्रेयाज क्रिएशन कडून तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे अरे वाह वा काय का मला असं वाटतं कुशन कव्हर्स आहेत हो खूपच छान ठीक आहे म्हणजे मला कलर्स आणि हे खूपच छान वाटत आहेत आणि परत तेज आहेत की आपले <laughs> आपल्या पद्धतीचे आहे काहीतरी हो हो मराठी पद्धतीचं वसुमित्र हेल्थकेअर कडून तुझ्यासाठी एक मस्तपैकी हॅम्पर आहे हा आ, हेल्दी फूड प्रॉडक्टचा वा वा आम्हाला तर हेल्दी गोष्टींची खूपच आवड असते म्हणजे कलाकारांना सगळ्यांना तर थँक्यू सो मच हे पण खूपच युजफुल असं गिफ्ट आहे हे आहे विभूषा जांभेकर यांचं अच्छा आणि हेल्थ प्रॉडक्ट बरोबर ना तिने एक डाएटचं बुक सुद्धा दिलंय बघ ना वेट लॉस हो वा वा सो थॉटफुल ना खूपच खूपच जास्त मला वाटत की मला इथून बऱ्याच गोष्टी मागवाव्या लागणार आता खूपच छान थँक यू सो मच अरे वा चॉकलेट्स पण <laughs> <laughs> आहेत आणि निशांत आवळेकडून ही बॅग आहे तुझ्यासाठी या oh. प्रॉडक्टचं नाव आहे चेरी पिक खूप गोड रंग सुद्धा आणि बॅग सुद्धा मस्त आहे स्टर्डी आहे मी असं म्हणेन की आ, ही काय नाव तुम्ही निशांत निशांत तू खूपच मनकवडा आहेस असं मी <laughs> <मारी तुणे। laughs> गेले काही दिवस माझ्या डोक्यात चाललं होतं की मला एक छोटी बॅग माझ्याकडे मोठी बॅग आहे पण मला अशी एक जरा केबिन बॅग माझ्याकडे नव्हती तर मी विचार करत होतो घ्यायचा पण मी घ्यायच्या आधीच तुम्हाला अगदी योग्य वेळेला ही बॅग दिली सर खूप खूप थँक्यू सो मच थँक्यू ओके सुरू करूया येस तुझा जन्म झाला तो शिक्षकांच्या घरामध्ये खरं म्हणजे हा आरोप आहे तुझा काही लोकांकडून हा आरोप आहे बर काही लोकांसाठी हो म्हणजे आता बघ ना मी मी माझी आई शिक्षिका मला लहान भाऊ आहे माझ्या लहान भावाचं शिक्षण हे आईच्या शाळेत झालं ओके okay? पण आईने मला कधीच तिच्या शाळेत नाही नेलं का बरं <laughs> म्हणजे बघ <बग>, म्हणजे माझी <laughs> माझी प्रतिमा बघ कशी होती की किती दहशत होती माझी की आई म्हणाली की ह्याला मी मी शाळेत नाही घेऊन जाऊ शकत आणि लोकांना नाही सांगू शकत की हा माझा मुलगा आहे तू मस्तिक 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 हो। असं वाटत नाही रे तू इतका शांत वाटतो आणि थोडा वेळ दे मला असं म्हणे म्हणजे आपली तशी ओळख नाहीये पण कधी फंक्शन ना पार्टी ना म्हणजे तू कोणाशी असं रमत नाही मी कारण अशा ठिकाणी फार त्याच्यामुळे पण शाळेचं माझं आयुष्य फारच इंटरेस्टिंग होतं असं म्हणतो कारण मी खूप शाळा बदलल्या आहेत मी प्रत्येक शाळेत दोन दोन वर्ष त्यामुळे तेही मला एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी तू म्हणालास की तू मस्ती करायचं खूप तर मलाच नाही तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा समजून घ्यायला आवडेल तुझं बालपण कसं होत आणि ते गमतीशीर किस्से काय तू सांगू शकशील का हा बापरे ते एटीन प्लस वाल्यांसाठी आहे ना हा व्हिडिओ कारण खूपच माझं म्हणजे तसं खूपच काय म्हणत प्रक्षोभक असं 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 बालपण गेलं माझं मी उल्हासनगरला होतो शाळेत असताना आधी म्हणजे मला वाटतं दुसरीपर्यंत मी उल्हासनगरला होतो अच्छा। तर तेव्हा तर माझी गँग होती म्हणजे पहिली दुसरीला माझी गँग होती मी लिडर होतो त्या गँगचा <laughs> मी मुलांचे कपडे आम्ही सापडला हातात तर पकडून त्याचे कपडे पहिली दुसरी पहिली दुसरी मध्ये हे मी करायचो <laughs> आई शिक्षिका आई खारला कामाला होती कामाला <laughs> खार, ती बिचारी कामाला जायची खार मला नाव नाही माहित कारण आता आई आहे शांतिग्राम विद्या मंदिरला उल्हासनगरला तर ती त्या शाळेचं नाव मला आठवत नाहीये ती माझ्यामुळे सोडावी लागली कारण तिला खूपच प्रवास पडायचा खूपच प्रवास व्हायचा नाही नाही तसं नाही तर घरी आजी असायची वडिलांची आई मला सांभाळायला आणि कारण वडीलही जायचे कामाला आई जायची कामाला घरी कोणीच नसायचं आणि सा। त्यामुळे मी खूपच असा मुक्त होतो माझ्यावर काही तसं काही हे नव्हतं आणि खूपच लाडाचा होतो त्यामुळे त्या मला मुभा होती सगळ्याची बरं त्यात मग अभ्यासात खूप चांगला होतो म्हणजे ते लहानपणी मला वाटतं शाळेत आपल्याला डायरी मिळते आणि त्याच्यामध्ये नाव असतात पहिले तीन नंबर मध्ये आले माझा पहिला नंबर आहे सो माझा डायरी डायरीत नाव असायचं त्यात आणि मग त्याच्याच बरोबरीला दुसरी बाजू ही होती की माझी गँग होती आणि गँग वॉर असायचं म्हणजे गँग विरुद्ध दुसरी आम्ही कपडे फाडायचो माझं ऐकलं नाही तर मुलं येऊन माझे मित्र ते दुसऱ्या मुलाला पकडायचे मी त्यांचे केस कापायचो मधून कुठूनही आम्ही दगड गोळा करून फिरायचो फॉर्च्युनेटली नाही खिशांमध्ये आमचे फक्त दगड असायचे तसे छोटे 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 मधल्या सुट्टीमध्ये ती दुसरी गँग आम्ही फक्त एकमेकांना दगड मारायचो मा, की मला दर आठवड्याला महिन्यातून एकदा तरी आईला बोलवलेलं असायचं प्रिन्सिपलने की आम्ही आता काय करायचं याच्या बरोबर म्हणजे आता आम्ही कसं काय याला ट्रीट करायचं सांगा ह्या मुलाचे कपडे फाटलेले तसे पूर्ण इथून सगळे असं <laughs> 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 तू म्हणालास की धाकटा भाऊ आहे ना हो तो किती वर्षाचा आणि तो काय करतो तसं सहा सात वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा मी अभ्यासा बाबतीत त्याला कधीच काही फार विचारलं नाही मी कधी त्याला फोर्स नाही केला त्यामुळे मला नाही माहिती तो काय करतो अभ्यासातलं <laughs> माझ्या माहितीनुसार त्याचं ग्रॅज्युएशन आहे कम्प्लीट <laughs> <सांग> <laughs> मी खरं सांगतोय मी कधीच नाही मी आपण विचारतो ना काय कसं चाललंय अभ्यास मी कधीच नाही विचारलं तर माझ्या माहितीही नाही तो काय करतो पण मला एवढं माहिती आहे की त्याला गिटारची आवड आहे तो खूप उत्तम गिटार वाजवतो हो तो आता मध्यंतरी क्लासेस सुद्धा घेत होता ऑनलाईन तर त्याला माझं पूर्ण सपोर्ट आहे त्यामुळे अभ्यास नाही माहित तू काय करतो त्याने कशात नाही ग्रॅज्युएशन केलं आहे आर्ट्स मधून केलंय आर्ट्स मधन केलंय पण नेमके मला हे नाही माहिती पण हा म्हणजे सॉरी मला खरच वाटलं होत की ललित प्रभाकरांची खूप बोरिंग असेल कधी कधी असतो मी बोरिंग कारण <laughs> <laughs> कुठल्याही म्हणजे इंडस्ट्रीच्या पार्टीज असतील किंवा फंक्शन असतील किंवा अवॉर्ड फंक्शन त्यांनी मला असंख्य वेळा बघितलंय <laughs> पण ही हॅज दिस नॅक ऑफ लुकिंग थ्रू यू <laughs> अरे मी तुला सांगतो काय असतं मी कुठल्याही पार्टीला पोहोचलो ना मी बा... मनाने बाहेर पडलेलो असतो आधी मला ना तिथनं बाहेर पडायचं असतं आणि पार्टीतल्या ओळखींना काही म्हणजे तिथे काय बोललो आपण आणि काय बोललं झालं याला काही काहीच नसतं तुझ्या औपचारिकता म्हणून हॅलो असं करतो आपण विचार नव्हती आईने कधी शाळेत घेतलं नाही करून उल्हासनगरला तडीपार लोकांचं गाव शहर आहे उल्हासनगर हे माहिती आहे ना तुला नाही तिथे तिथे वाढलोय मला असं उल्हासनगरच्या गलिओ मध्ये वाढलेलं मला असं आत्तापर्यंत म्हणजे मला असं वाटत होतं की नाही नाही ललित नाही बोलणार कारण त्याला मी आवडत नाही नाही मला सुचत नाही अगं मी खूप सुदूर बुदूर झालेलो खूप माणसं आली की मला कळत नाही काय करत ते बरं कमी माणसं माहित नाही भाऊ काय करतो त्याला माहितीय त्याला कशाला माहिती तुला म्हणजे पण आता मी जे करतोय त्याला माहितीच आहे अर्थात तर हा म्हणजे तेवढं तुला विचारायला आवडतं का तू काय करतोय नाही नाही तेव, तेव्हा तेवढी मजालच <laughs> नव्हती म्हणजे तेव्हा मी शिक्षण करत असताना आणि तेव्हा आमचे फार संबंधही फार बरे नव्हते असं मला वाटतं की आम्ही सतत भांडतच असायचो तर तेव्हा तसं नव्हतं पण मग हळूहळू मला वाटतं की मम्मी ह्या क्षेत्रात आलो मग तेव्हा तर त्याला कळायलाच लागलं आणि मग तो माझ्या सगळ्या नाटकांनाही यायचा माझ्या सगळ्या नाटकं त्याने बघितलेली आहेत त्याने माझ्या एक दोन नाटकांना म्युझिकही केलेलं आहे हो मी एक नाटक बसवलं होतं त्याचा लाईव्ह म्युझिक तो करायचा त्याचा प्रत्येक प्रयोगाला असायचा सो त्यामुळे त्याला एक माहित असायचं की मी काय करतोय तसं आता तुझ्या आईला आणि वडिलांना खूप अभिमान वाटत असेल ना तुझा हा म्हणजे आता भावाचं बद्दल जे बोललो ते ऐकून कदाचित नाही वाटणार की मला माहित नाही रे आता हो हो तू जे यशाचं शिखर गाठलंयस हो हो तुला आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं मला मा, काहीतरी या क्षेत्राशीच रिलेटेड करायचं होतं असं मला वाटतं कारण मी लहानपणी मी म्हटलं तसं पहिली दुसरीत असतानाच मी काहीतरी परफॉर्म करायला सुरुवात केली होती तर तेव्हा मी शाळेत गॅदरिंगला मी ना बातम्या परफॉर्म करायचो आई मला लिहून द्यायची आणि त्याच्या विनोदी बातम्या असायच्या की काहीतरी एक मच्छराने असं सांगितलं आणि त्याला असं झालं हे झालं असं एक दहा बारा बातम्या असायच्या ठळक बातम्या असं मी ते करायचं परफॉर्म नंतर मग शाळेत गेल्यावर मग मी कथाकथन वक्तृत्व स्पर्धा वगैरे याच्यात भाग घ्यायला लागलो शाळेत मग मी छोटे छोटे नाटक बसवायलाही लागलो आठवी नववी दहावी मध्ये बोर्डिंगला माझं म्हणजे लोकांसाठी परफॉर्मन्स एकांकिका होती ती सो आवड मला 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 कळत होतं की मला हे आवडतंय खूप जास्त आणि त्यामुळे मी कॉलेजमध्ये जेव्हा ऍडमिशन घेतलं बिर्ला तेव्हा मी पहिल्या दिवशी शोधून काढलं की आर्ट सर्कल कुठे आणि मी त्या लोकांना जाऊन भेटलो पण तुला ऍक्टर मला ऍक्टरच व्हायचंय हे लहानपणी ठरलं होतं तुझं कधीच नाही म्हणजे आणि मला हेही माहित नव्हतं की मला फक्त याच क्षेत्रात काम करायचंय कारण उदाहरणं नव्हती तशी आजूबाजूला आमच्या पूर्ण घराण्यात या क्षेत्रातलं त्याच्यामुळे तशी उदाहरणं नव्हती आणि जी काही उदाहरणं माहीत होती म्हणजे मी ज्या संस्थेत जायचो तिथेही लोक काय करायचे काम करायचे संध्याकाळी नाटक करायचे तर माझ्याही डोक्यात तसंच होतं की मी काम करीन बँकेत नाटकाशी ना। रिलेटेड मी काही करू शकत होतो असं मला मला डिरेक्शन करायलाही आवडायचं म्हणजे तेही त्याच्यातही आवड होती सेट डिझाईन किंवा काही काही त्याच्याशी रिलेटेड असलेलं पण आपल्याला आवड एक वेगळी गोष्ट असते पण आपल्याला हे येत आहे आपल्याला हे जमत आहे म्हणजे अभिनय सुद्धा आणि दिग्दर्शन सुद्धा दिग्दर्शन खूपच वेगळं असतं रे ते सगळ्यांना जमत नाही सो हे तुला जमतय हे तुला कधी जाणवायला लागलं मला परत ते जमतंय हे अजूनपर्यंत नाही जाणवलंय पण मला ते आवडतंय हे मला जाणवायला लागलं की मला हे आवडते की मला सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालायला आवडतं की कारण डिरेक्ट करताना तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात आणि मी जेवढी नाटक डिरेक्ट केले त्यांच्या सगळ्यांचे सेट डिझाईन मी केलेले आहेत कॉस्ट्युम्स मी केलेले आहेत सो मला ते आवडतं की त्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालायला आणि ते सगळं लिहिलेलं उभं करायचंय तर ते मी पूर्ण त्याच्यात इन्वॉल्व्ह होतो आणि मला मला ते आवडते ती प्रोसेस खूप मी एन्जॉय करतो तर ते किती mm -hmm. कारण हे कसं आहे की हे मला वाटतं की असं स्पोर्ट्स सारखं नाहीये की एखादा माणूस धावला आणि पहिला पोहोचला तर आपल्याला दिसतं की हा तुला जमलंय आणि तू हुँ. पहिला आलाय हे रिलेटेबल आहे सो प्रत्येकाला जसं वाटेल तसं तो परफॉर्म करतो प्रत्येकाला कोणाला त्या गोष्टी आवडतील कदाचित काही लोकांना ते आवडणार नाहीत सुद्धा पण मी ती प्रोसेस खूप एन्जॉय करायचो म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ना ज्या आपल्याला करताना वाटतं की ह्याच्यासाठी मी बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरू शकतोय तर त्यातली ती गोष्ट होती हे माझ्या लक्षात आलं तुला आ, सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप सुद्धा आहे ना यस yes. ती मिनिस्ट्री ऑफ कल्चरची मला यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप होती नाटकासाठी हो मग ती कशी म्हणजे मिळाली का मिळवलीस किती कष्ट घ्यावे लागले माझा माझा ना एकाच दिवशी दोन इंटरव्यूज होते मी हा मी ला ट्राय करत होतो तो माझा सकाळचा इंटरव्यू होता आणि दुपारी माझा हा इंटरव्यू होता मिनिस्ट्री ऑफ कल्चर ते ते लकीली मध्ये एकाच दिवशी लागले होते हो अ एनएसडीचा मी इथे दिला यशवंतला मिनी हो, हो. सभागृह आहे तिथे आणि ह्याचा जे म्युझियम आहे त्याच्या समोर आर्ट गॅलरी आहे मॉडर्न आर्ट गॅलरी हा मॉडर्न आर्ट गॅलरी मध्ये माझा त्याचा होता माझा सकाळचा इंटरव्ह्यू खूप घाण झाला एन एस म्हणजे खूपच घाण झालं म्हणजे मला आपल्याला कळतं मला असं वाटतं की आपल्याला मला केल्यावरच कळत होतं किंवा त्यांनी जे प्रश्न विचारले तेव्हा मला कळलं की नाही झालं चांगलं आणि मला असं झालं की मी नाही होणार आहे सिलेक्ट आणि म्हंटल आता जाऊया घरी आता, मूड आता तिकड़े 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 आग। 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 मला मूड नाहीये पण म्हटलं आता झालंय तिकडे तर तिकडे जाऊन आणि तो इतका चांगला झाला की त्याच्यानंतर मी आमच्या सरांना फोन केला रवींद्र लाखे सर यांच्याकडे मी शिकलो म्हटलं मी होतोय सिलेक्ट आणि मला माहीत होतं की मला मिळणार आहे इतका तो चांगला झाला होता इंटरव्ह्यू खूपच मजा आली होती तर ते बऱ्याच गोष्टी करायला लावतात तुम्हाला परफॉर्म करायला लावतात डान्स करायला लावतात खूप गोष्टी विचारतात तुमची काय आवड आहे तुम्हाला नक्की नाटकात काय करायचंय त्यांचं पॅनल असतं पूर्ण सो काहीही करायला लावतात ते तुम्हाला काहीही विचारू शकतात आणि तुम्हाला पण ते हे नाही बघत की तुमचं नॉलेज काय आहे किंवा किती माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं इंटेन्शन तुम्ही हे का शिकता आहात कारण ते शिकण्यासाठी तुम्हाला पैसे देतात दोन वर्षाची असते ती स्कॉलरशिप मिनिस्ट्री ऑफ कल्चरची यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप खूपच इंटरेस्टिंग आणि नाटकाच्या बाबतीत असं आहे की नाटकाच्या सगळ्या कॅटेगरीज मध्ये ते एकच तेवढेच तीस लोकांना निवडतात म्हणजे असं <coughs> नाहीये की अभिनयाचे तीस मुलं दिग्दर्शनाचे सो अभिनय दिग्दर्शन सेट डिझाईन सगळे सगड़, सगळे मिळून फक्त तीस मुलं निवडतात पूर्ण देशात तर ते त्यामुळे मला आणि मला सपोर्टही मिळाला त्याच्यामुळे मी जरा घरी सांगू शकलो की आता हा मला हेच करायचंय कारण मला एक स्वतःला कॉन्फिडन्स मिळाला त्याच्यामुळे पण तरी सुद्धा अभिनयात प्रशिक्षण घेतलं नाही <laughs> कम्प्युटर सायन्स <सैंस। laughs> <दर चुकले। laughs> अरे यार ती वय तेव्हा कळत नसतं बघ काय करायचं तेव्हा आणि मला वाटतं की तेव्हा एक्सपोजर नव्हतं फार माझी सुद्धा चूक आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला तेव्हा एक्सपोजर नसतं की खूप खरं तर आपल्या आजूबाजूला भरपूर गोष्टी चालू असतात म्हणजे आता मिनिस्ट्री ऑफ कल्चरची मला वाटतं ही जी स्कॉलरशिप आहे ती भरपूर लोकांना माहीत नसणार तर आणि सांगू शकशील जर ट्राय करायचं असेल तर, तर ही एकटीच नाही तर अशा <coughs> बऱ्याच <बरे> स्कॉलरशिप्स <सस्तर>। असतात <coughs> जर तुम्ही ऑनलाईन जाऊन सर्च केलं गव्हर्नमेंटच्या तुला कसं कळलं पण याबद्दल मग आमच्या सरांमुळे कळलं की त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की अशी अशी एक स्कॉलरशिप आहे आणि मग आम्ही तेव्हा सर्च केलं त्याच्यासाठी फॉर्म भरला मग ते तुम्हाला मेंटॉर कोण आहे तुमचं ते विचारतात की कोणाकडे तुम्ही शिकणार आहात काय केलेलं आहे तुम्ही आतापर्यंत त्यांची ते माहिती तुम्हाला भरावी लागते ते सगळं तुम्हाला दिल्लीला पाठवावं लागतं तर मला वाटतं की आता तशी संस्था पण नाही की तुम्ही कोणाकडे शिकतात असं सांगणार सांगायला की एक कोणीतरी संस्था चालवते आणि तिथे तुम्ही शिकतात ते तुमचं मेंटॉर आहे पण मला वाटतंय की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे जर तुम्हाला तुमचं तुमचं शिकायचं असेल तुमच्या इतर गोष्टी चालू असताना जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते तुम्ही भरायचे फॉर्म मग तुम्हाला त्यांच्याकडून जर ते ऍक्सेप्ट केलं त्यांनी सगळं त्यांना योग्य वाटलं तर तुम्हाला मग इंटरव्ह्यूचं लेटर पाठवतात आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूला जायचं कधी कधी ते तुम्हाला काही हे गोष्टी पाठवतात जे तुम्ही प्रिपेअर करून जायचं असतं आणि मग तिथे गेल्यावर त्यांची कमिटी असते जी तुम्हाला सगळं विचारते प्रश्न विचारते परफॉर्म करायला लावते असं बरंच काय 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 आहे आणि मग ते फक्त तीस मुलं निवडतात पूर्ण भारतात नाटकाच्या संदर्भात आणि ही स्कॉलरशिप वेगवेगळ्या क्षेत्र म्हणजे याच्यासाठी आहे म्हणजे तुम्ही जर डान्स करत असाल क्लासिकल आणि त्याच्यासाठी आहे तुम्ही जर एखादी काही वाद्य वाचवत असाल त्यांच्यासाठी आहे सो असं खूपच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आपल्या जोजूल म्हणून आपल्याला माहीत नसतं पण तर मला मिळाली मला ही ऍक्च्युली रिन्यू करता येते तुम्हाला त्याचा परत इंटरव्ह्यू आणि ते सगळं घेतात सिनियर आर्टिस्ट स्कॉलरशिप म्हणजे यंग आर्टिस्ट स्कॉलरशिपरशिप तुमचे पैसे वाढतात हे वाढतात सगळं वाढत पण माझं असं झालं होतं की मला तोपर्यंत मला थोडी थोडी कामं मिळायला लागली होती सिरियल्समध्ये आणि याच्यामध्ये थोडीशी तरी कामं मिळत होती आणि त्यामुळे मला पैसे मिळत होते तुटपुंजे होते पण मिळत होते तर मला असं वाटलं की मी ती उगाच एक सीट नको वाया की कारण ती मुळातच इतक्या कमी मुलांना मिळत बरोबर तर मला ती खरं तर यंग आर्टिस्ट मिळाल्यामुळे मला ते सिनियर मिळायला फार अवघड गेलं नसतं पण मला असं वाटलं की आपण ते नाही घेतलं पाहिजे त्याच्यापेक्षा कोणी दुसरं गरजू असेल तर त्याला ती सीट आपण सोडली पाहिजे जे मी कम्प्युटर सायन्सच्या बाबतीत नाही केलं घरच्यांना हवं होतं की मी इंजिनियर व्हावं मग मी इंजिनियरला ऍडमिशन घेतलं पण मी आदल्या दिवशी ऍडमिशन कॅन्सल केलं म्हटलं मला नाही करायचं मला नाही करायचं मी सीईटी वगैरे पास झालो होतो मग घरचे म्हणाले मग कंप्युटर सायन्स कर कारण आमच्या काही नातेवाईकांमध्ये काही माझे माझे माझी त्यांनी कम्प्युटर सायन्स केलं होतं आणि ते खूपच चांगलं काहीतरी करत होते त्यामुळे घरच्यांनाही तेच उदाहरण होतं समोर तर त्यांचीही चूक होती असं नाही पण मग घेतलं कंप्युटर सायन्सला ऍडमिशन तर ते केलं कसं बस पूर्ण पण केटी वगैरे नाही लागली मला केलं ते पूर्ण आहे काय माझा लक्ष उडत गेल माझं ते मी सांगितलं ते पहिला नंबर यायचा ते फक्त पहिली दुसरी तिसरी नंतर हळूहळू अधोगती सुरु झाली माझी मग पाचवा नंबर मग नंबर दहावी पर्यंत पंच्याहत्तर मग बारावीला साठ मग नंतर एकावन्न बावन्न असे टक्के <laughs> एफओ एस तेवढेच गरजेपुरते टक्के पाडले मग नंतर ललित पुढे जाताना आपण हेच क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडाव हे, हे कुठल्याही क्षणी तुला जाणवलं जो जाणवलं की दुसरं काही येत नाही मला जमत नाही आहे खरं <laughs> सांगतो आहे खरं सांगतोय मी मला जॉब करायचा होता पण मला लक्षात आलं मी एकच गोष्ट रोज नाही करू शकत आणि मी बँकेच्या एक्झाम देत होतो स्टेट बँकेच्या वगैरे एक्झाम बँकांचे एक्झाम देत होतो मग मी असं एका पॉईंटला ठरवलं मला आता शिक्षक व्हायचे म्हणून मी मॅथ्सला पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं की म्हटलं आपण प्रोफेसर होऊया मला खूप वेळ मिळेल नाटक करायला मला लक्षात आलं की मी हे नाही करू शकत घरच्यांना बसवलं समोर जेव्हा मला स्कॉलरशिप मिळाली होती तेव्हा मला असं जरा बळ मिळालं मी म्हटलं की जर मला ही स्कॉलरशिप मिळू शकते तर मला काहीतरी तर काहीतरी तर मी करू शकेन असं मला वाटतंय तर प्लीज मला सपोर्ट करा मला थोडा वेळ द्या आणि मला हे फुल टाईम करायचं मला अशा दोन दोन गोष्टी नाही जमणार करायला बसून सांगितलं आणि लग, सुरु केलं काहीतरी करायला तू ऍक्टर म्हणून नावारूपाला येतच होतास तेव्हा तू दिग्दर्शन पण सुरू केलंस ते कसं काय म्हणजे मी म्हटलं तस मी शाळेत असतानाही आमच्या कारण ते काही दिग्दर्शन नसायचं पण मुलांना गोळा करून ते लीडरशिप म्हणूयात ना आपण तर ते होतं म्हणजे मी आमची जेव्हा गँग होती तेव्हा पण लीडर वीज होतो त्या गँगचा ते तेव्हापासून होतं की गोळा करायचं आणि त्यांना सांगायचं काय करायचं म्हणून तर ते ते मला येत होतं लोकांना गोळा करायचा आणि सांगायचं त्यांना की हे करा दगड मारा तर दगड मारा मग त्यांना कसे दगड मारायचे कसे कपडे फाडायचे हेही सांगू शकलो होतो आणि शाळेत <laughs> <laughs> असतानाही आम्ही काही नाटक का बसवायचो छोटी छोटी असे तुकडे बसवायचो तर तेही मी हे करायचो म्हणून प्रोफेशनली पहिलं नाटक कोणतं बसवलं प्रोफेशनली असं मी असं काहीच बसवलं नाही मी एक्सपेरिमेंटल थिएटरसाठीच बसवले आतापर्यंत जे काही केले ते आमच्या संस्थेकडून मी तिचार कल्याण कडून मी काही दीर्घांक बसवलेत एकांकिका बसवल्या त्याच्यानंतर मी आविष्कारसाठी साठी नाटक बसवलं होतं बैलमेला या नावाचं तर त्याचे भरपूर प्रयोग झाले सो ते एक वेगळंच नाटक होतं युगंधर देशपांडेने लिहिलं होतं ते आणि अरविंद देशपांडे महोत्सव जो असतो त्या महोत्सवासाठी काही लेखकांचं वर्कशॉप केलं गेलं होतं त्यातनं काही लेखक निवडले होते आणि त्यांची नाटकं वाचली गेली होती काही दिग्दर्शकांसमोर आणि त्यांना त्यांच्यापैकी काही दिग्दर्शकांना निवड झाली आणि त्यांना काही नाटक दिली गेली तर त्यातला मी एक होतो कारण माझं एक नाटक त्यांनी बघितलं होतं शफाद खान सरांनी जयंत पवार सरांनी आणि प्रदीप मुळे सरांनी ते त्यांनी मला नाटक की तू हे आवडेल का तुला दीपक राज्याध्यक्ष सर होते मग ते नाटक मला खूपच मजा आली ते बसवायला त्याचे प्रयोगही खूप इंटरेस्टिंग झाले होते खूप चांगल्या ठिकाणी आम्ही केलं होतं आणि व्यावसायिक रंगभूमीची सुरुवात कशी झाली ना पहिलं नाटक तक तक्षक याग अविनाश नारकर सरांबरोबर मी केलं त्याची खूपच गंमतशीर गोष्ट आहे तर माझं ते पहिलं नाटक होतं व्यावसायिक आणि मी राजपुत्र असतो राजपुत्र कुणाल आणि मी स्टेजवर एंट्री घेतली माझं पहिलं वाक्य बोललो आणि दिवे गेले त्यामुळे मला ऑपऑफ वन समोर मिळाला परत एंट्रीत गेलो थोड्या वेळात दिवे आले परत एंट्री घेतली मला खूप भारी वाटलं त्यातून मला माहित नाही पण मला खूप स्वतःला खूप भारी वाटलं की मला एंट्रीला सो ते माझं पहिलं नाटक त्याच्यानंतर mm. मी ढोलताशे केलं mm. सरांचं mm. ते खूप माझ्या जवळच नाटक mm. आहे आणि त्याच्यानंतर मी केलं पती के गेले ग काठेवाडी mm. तीनच नाटक केली तशी व्यावसायिक ललित तुझं वाचन सुद्धा दांडक आहे mm. mm. आणि त्याचा उपयोग तुला खूप ठिकाणी होतो म्हणजे तुझ्या अभिनयात सुद्धा दिग्दर्शनात सुद्धा आणि तू काही नाटक का सुद्धा भाषांतरित केली माझं माझं वाचन दांडगे असं मी म्हणणार नाही कारण माझ्या आजूबाजूची जी माणसं ते ज्या पद्धतीने आणि जितकं वाचतात मी जवळपासही नाही त्यांच्या पण आमच्या सरांमुळे म्हणजे रवींद्र लाखे सर त्यांचं मी तिचार कल्याण ह्या संस्थेत गेल्यामुळे मला वाटतं की मला खूप शिकायला मिळालं तिथे आणि तिथे मला तर सगळं मिळालं की मला नेमकं काय करायचंय कसं करायचंय जे काही शिकलोय आता जे काही गोष्टी मी आता करू शकतोय ते सगळं मोस्टली मला त्या संस्थेतनं मिळालंय आमच्या सरांमुळे मिळाले लाखे सरांमुळे मग अशी जे विचारलंच मला की तू कुठलं हे केलंयस का कुठलं वर्कशॉप वगैरे केलंयस का तर मी तसं काही वर्कशॉप नाही केलंय पण मला ते करावं नाही लागलं कारण आमच्या सरांमुळे तिथे जे शिकवलं जातं ते बऱ्यापैकी मला तिथेच शिकायला मिळालं त्यांच्यामुळे आम्हाला बरेचसे लेखक माहिती पडले मग ते आम्हाला सांगायचे की मग हे वाचा ते वाचा असं वाचा तसं वाचा हे वाचा असे संकुचित नाही राहिलो त्याच्यामुळे कल्याणमध्ये असू नाही असं मला वाटतंय मग तेव्हा मी जे पहिलं एक नाटक म्हणून जे डिरेक्ट केलं होतं इनव्हिज्युअल सिटी तर त्या कथा होत्या इटालो कॅल्बिनो नावाच्या एका लेखकाच्या इटालियन लेखक होता खूपच खूपच मोठा लेखक आणि त्यांच्या त्या कथा खूपच इंटरेस्टिंग होत्या तर मला कुठेतरी ना त्या स्टोरीज डिरेक्ट करायच्या होत्या मला मला नाटक नाटक करण्यापेक्षा कथा माझा मित्र अश्वजित कांबळे म्हणून त्याने त्या ते गोष्टी मला ट्रान्सलेट करून दिल्या आणि आम्ही बसून मग त्याचं नाट्य रूपांतर करून मग एक मी ते डिरेक्ट केलं होतं ज्याचा आम्ही थेस्पोला कालाघोडा फेस्टिवलला वसंत नाट्य महोत्सव अशा बऱ्याच ठिकाणी प्रयोग केला एक तुझ्या करिअरमधला माईल स्टोन किंवा आपण हायलाईट म्हणू शकतो ते ती तुझी मालिका जुळणं येते रेशीम गाठी बरोबर हो अगदीच ती मालिका तुला कशी मिळाली म्हणजे योगायोग होता का त्याच्यासाठी तू काही पावलं उचललीस नाही मी काही मी खूप आळशी माणूस आहे <laughs> मी खरंच खूप आळशी माणूस आहे तर मला मी त्याच्या आधी सिरियल करत होतो गंध फुलांचा गेला बर तर तिथे मला बघितलं होतं ह्या लोकांनी म्हणजे ज्यांनी क्रिएट केली ती मालिका ती ते असतील किंवा चॅनल असेल झी झीचे त्यांनी मला बोलवलं होतं आणि विनोद लवेकर सरांबरोबर मी एका मालिकेत एक कॅमिओ कैम, नाही म्हणजे मी, मी कॅमिओ नव्हतो करू शकत कारण माझी काही ओळख नव्हती मी असे चार दिवसाचं काम केलं होतं पण त्यांची ओळख होती तर त्यांना मी कुठेतरी भेटलो होतो आणि ते आधी ती मालिका डिरेक्ट करणार होते म्हणून त्यांनी मला ऑडिशनला बोलवलेलं तर मग युज्युअली त्यांनी नाही केली ती मालिका डिरेक्ट पण त्यांच्यामुळे आणि चॅनलच्या लोकांनी माझं काम त्या गंध फुलांचं सा गेला सांगून मध्ये बघितलेल्यामुळे त्यांनी मला ऑडिशनला बोलवलं आणि मी ऑडिशनला गेलो ऑडिशन दिली आणि मी सगळे विचारलो म्हणजे त्या मालिकेने तुला बेसिकली तुझ्या करिअरमधला मधला माईल स्टोन तर आहेच पण त्यांनी तुला खूप लोकप्रियता सुद्धा दिली हो अजूनही मला असं वाटतं की त्या मालिकेमुळे तुला लोक हो हो आदित्य आदित्य करतात त्यानंतर सुद्धा उत्तम उत्तम भूमिका केल्यास तू नाही असं नाही नाही पण अजूनही हे खरं आहे की ती मालिका खूपच लोकांना लक्षात राहिली अजूनही त्यांच्या खूप जवळची अजूनही बरेच लोक युट्यूब वरती मालिका बघतात किंवा झी फाय वरती मालिका बघतात अजूनही आम्हाला सांगत असं आम्ही ती आत्ता परत बघतो घरी बघतो लॉकडाऊन मध्ये खूप लोकांनी परत एक अच्छा ती चालू आहे अजून संपलेली नाहीये असं वाटत त्यामुळे हे पण तुझा करिअर ग्राफ जर का बघितला तर उत्तम नाटकं त्यानंतर उत्तम मालिका आणि सिनेमा तर खूपच भारी सो <laughs> so, म्हणजे कुणालाही हेवा वाटेल म्हणजे फक्त तुझ्या पिढीतल्या मुला मुलांना मुलामुलीनं नाही तर आमच्या पिढीतल्या वरच्या पिढीतल्या लोकांना सुद्धा हेवा वाटेल असा तुझा करिअर ग्राफ होता तु, 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 तुला तू तुला काय सांगायचं याबद्दल मला मलाही खूप इंटरेस्टिंग तो जो काय मला ज्या गोष्टी मिळत गेल्या किंवा मला घाई नाही आहे त्यामुळे मला वाटतं की मी ह्या गोष्टी करू शकलो मी बऱ्याच ठिकाणी म्हणतो ते की तुम्ही हो किती गोष्टींना म्हणतात त्याच्यापेक्षा तुम्ही नाही कुठल्या गोष्टींना म्हणतात त्याने फरक पडतो तसं माझी मालिका संपल्यानंतर मी वर्षभर काहीच नाही केलं सो मी थांबून राहिलो मला काही गोष्टी येत होत्या पण मी नाही घाई केली तेव्हा हो आणि त्यामुळे मला परेश मोकाशींबरोबर डायरेक्ट काम करायची संधी मिळाली तो माझा पहिला सिनेमा होता ज्यांच्या बरोबर काम करायला लोकांना एक त्यांना लोकांना असं होतं की परेश मोकाशींबरोबर काम करायचंय आम्हाला सिनेमात काम करायला मिळालं तर माझ्याकडे आपण म्हणत ना जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपल्याकडे चॉईस नसतो याचा की तुम्ही चूज करू शकाल की मला कुठलं काम करायचंय किंवा मला यांच्याबरोबर काम करायचंय का त्यांच्याबरोबर काम करायचंय पण अर्थात तुम्ही हे चूज करू शकता की तुम्हाला काय नाही करायचंय मग तुमच्या वाट्याला की ते जाईल आणि मग हळूहळू इम्पल्सिव्ह आहे मी खूपच त्या बाबतीत डिसिजनच्या बाबतीत सो मला कधी कधी माणसांचं म्हणजे काय इंटेन्शन आहे त्याच्यावरून कळतं की काय नक्की खरंच कोणाला मनापासून काहीतरी करायचंय काय मला काहीतरी त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग वाटतंय का अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात म्हणजे जसं आनंदी गोपाळ मला विचारला समीरने तर आम्ही एका एकच वाक्याचं बोलणं झालं तो म्हणाला मला एक असा असा सिनेमा करायचा आहे तू करशील म्हटलं हो मला करायचं एवढं <laughs> ते एका याच्यात झालं तो म्हणाला टक्कल करावं लागेल म्हटलं ओके मी करेन <laughs> पण तुला तर तुझे केस खूप आवडत खूप जास्त मग कसं केलं परत आमच्या संस्थेमुळे अरे सिरियसली कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो म्हणजे कॉलेज हा जो पिरियड आहे तो फक्त शायनिंग मारण्यासाठी असतो मला वाटतं शिक्षणापेक्षाही जास्त तुम्हाला जास्त एक्सपोजर अचानक तुमच्या अंगावरचे जे काही विद्यार्थी याच्यातले जे कपडे युनिफॉर्म आहे कारण मी अकरावी बारावीलाही जे कॉलेजमध्ये होतो तिथे मला युनिफॉर्म होता त्याच्यामुळे अशा वेळेस मी एक नाटक करत होतो संस्थेत बादल सरकारांचा पगला घोडा आणि त्याच्यामध्ये लालू शेठ नावाची भूमिका होती ती मला करायची होती आमच्या सरांनी सांगितलं टक्कल करायची याच्यासाठी झिरो कट करायचा तरच तुला हे करायला मिळतं तर तेव्हा मला खूप राग आला होता मला असं खूप आवडलं नव्हतं ते पण मी ते केलं कारण मला ते करायचं होतं बरं तो एकच प्रयोग होणार होता म्हणजे असं पण नाही की आम्ही काही ते व्यावसायिक नाटक नाही त्याचे आम्ही त्याचे तीन चार प्रयोग केले असते इनमिन त्याचे फार प्रयोग नाही होऊ शकले आम्ही राज्य ते केलं होत पण ते तेव्हा केलं गेलं माझ्याकडून तेव्हा त्याच्यामुळे त्याच महत्व कळलं की की काय आहे नेमकं का। आणि दुसरी गोष्ट अशी होती की मालिकेनंतरही असं होत होतं की केसांबद्दल खूप म्हटलं जात होतं की ते माझा हे आहे काय म्हणतात त्याला आपलं तुझं युएसपी आहे तुझं केस तर मला असं म्हणायचं होतं की तो फक्त तो नाही सो तेही होत की हा म्हणजे मला काही फरक नव्हता पडत मला आणि मला माहित होतं की जे मी करायला जाणार आहे किंवा जे करणार आहे त्याच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे आणि ते प्रॅक्टिकली पण खूप गरजेचं मला वाटतं की ते खूप महत्वाचं असतं ते खूप त्रासदायक होऊन जातात टक्कल लावणं लावणं टक्कल तुमच्यावर पण येतात खूप काम आनंदी कसा अरे खूपच कमाल मला वाटतं एखाद्या का काय की आपण शिकत असतो भरपूर गोष्टी म्हणजे ते युद्धाला जाण्यासारखे की जोपर्यंत खरंच तुम्ही युद्धात पडत नाही तो तुम्हाला तोपर्यंत तुम्हाला माहित नाही की तुम्ही काय काय शिकलेलं आहे युद्धाचं तसं ते कलाकाराच्या बाबतीत शंभर गोष्टी शिकल्या आहेत आतापर्यंत ऐकल्या आहेत वाचल्या आहेत लोकांनी सांगितले आहेत तुम्ही बघितल्यात सिनेमे बघितलेत हे केले ते केलंय वगैरे वगैरे पण पर जोपर्यंत तुम्ही ते परफॉर्म नाही करून बघत तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही यातलं किती झिरपलंय तुमच्यात तर त्याची भरपूर चांगली संधी मोठी संधी मला इथे मिळाली म्हणजे इथे मला भरपूर गोष्टी वापरून बघायला मिळाल्या माझ्या माझ्या बॉडीवर मला काम करता आलं माझ्या आवाजावर काम करता आलं माझ्या दिसण्यावर काम करता आलं मला सगळ्याच गोष्टींवर मला काम करायला मिळालं तर ते मला वाटतं की ऍक्टरसाठी आणि एखादी बायोपिक मिळणं आणि ती पण ह्या वयात म्हणजे मला वाटतं की बायोपिक हे बऱ्यापैकी आपल्याला वयाच्या वेगळ्या टप्प्यावर मिळतात कारण बऱ्याचदा बायोपिक्स ह्या तशा लोकांच्याच असतात की ज्यांनी बरंच काही काही अचीव्ह केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं ते वय आहे पण मला मी परत तेच म्हणेन की जे तू म्हणत होतीस की मला मला मिळाला असा सिनेमा की ज्याच्यामध्ये मला बायोपिक साकारायला मिळालं ते पण अशा एका चांगलं पात्र साकारायला मिळालं एवढं स्ट्रॉंग कॅरेक्टर करायला मिळालं आणि समीर विध्वंस सारख्या एका एवढ्या चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळाले खूपच चांगली टीम होती आमची सगळीच टीम त्या सिनेमाच्या सगळ्याच गोष्टी मला खूप आवडतात ललित रेशीम गाठीनी तुला लोकप्रियता तर दिलीच एक अभिनेता म्हणून सुद्धा तुझी छान ओळख झाली खूप झालं या मालिकेमुळे पण असा काही अनुभव आहे का तुझ्या गाठी कि एखाद्या सिनियर ऍक्टरनी जो खरतर तुझ्या दिलके करीब आहे त्यांनी तुझी स्तुती केली कौतुक केलं हम्म आहे तसे काही काही पण मला आता ते नेमकी आठवत नाहीत ने। पण सब... असं असं होतं आणि मी ते लवकरात लवकर विसरायचा प्रयत्न करतो कारण मला ते मला ते कसं रिसीव करायचं हे कळत नाही मला कौतुक रिसीव्ह नाही करत मला ते घेता नाही येत नीट सो अच्छा। मला ते असे लक्षात नाही आपले दिलीप जगताप म्हणून रायटर आहेत त्यांचा आम्ही आला रे राजा म्हणून नाटक करायचो आणि त्यांनी जेव्हा माझं सुरुवातीची कामं बघितली हो, तेव्हा त्यांनी मला फोन केला होता आणि ते मला म्हणाले होते की तू तुला बघितलं आणि तुझं काम बघितलं की संजीव कपूर यांची आठवण येते तर, तर मला ते घेता येत फक्त म्हणजे की ही खूप मोठी गोष्ट मला वाटते की हे आता परत ते की ते त्यांनी म्हटलं त्यांना म्हणायचं होतं आणि म्हटलं पण ते कसं रिसिव्ह करायचं हे मला माहीत नाही तर आ, मला असं वाटतं पण त्याच्यापेक्षा ना मला जवळच्या माणसांनी काय कॉम्प्लिमेंट्स दिलेत ना त्या मला खूप महत्वाचे वाटतात कारण ते लोक नाही देत माझ्या जवळची जी माणसं आहेत ते फार नाही देत तुमच्या सरांनी कधीतरी मला एखादी गोष्ट बोलणं त्यामुळे ते ऐकलंच नाही कधी कौतुक तसं आम्ही तर त्यांनी कधीतरी एखादं काम बघून हे करणं किंवा त्यांनी आनंदी गोपाळनंतर स्वतः फेसबुकवर लिहिलं होतं काहीतरी किंवा म्हटलं होतं किंवा मित्रांनी जे मित्र ज्यांच्या बरोबर मी नाटक शिकलो किंवा आम्ही एकत्र संस्थेत होतो आणि मग त्यांनी आनंदी गोपाळ बघितला किंवा काही काम बघितलं तर त्याच्यानंतर त्यांनी मेसेज करणं असं आम्ही आम्ही असे नाही होत असे मित्र नाही होत की आम्ही मेसेज करू आणि एकमेकांना काहीतरी सांगू किंवा कौतुक करू जरी चांगलं झालं असेल तरी आम्ही असं काही जोपर्यंत ते असं खूपच चांगलं नाही झालं असेल किंवा असं काहीतरी ते कळतही नाही ना आपल्याला कसं एक्सप्रेस करायचं त्यातनं जेव्हा येतं त्या लोकांकडून ते मला खूप मला वाटतं की मला त्या खूप महत्वाच्या आहेत त्या कॉम्प्लिमेंट्स किंवा शर्मिष्ठा राऊत जी आमच्या सिरियलमध्ये काम करत होती जी बहीण होती माझी याच्यामध्ये रेशीम गाठीमध्ये तर तिने आनंदी गोपाळ नंतर मला एक पाकिट दिलं तर मी म्हटलं काय याच्यामध्ये तर ती म्हणाली की आ, हे माझं मला मिळालेलं पहिलं प्राइज आहे अभिनयासाठी मिळालेलं माझं तर ते म्हणाले की ते मला तुला द्यावं असं आणि ते तिने मला दिलं पण मग ह्या खूप मोठ्या गोष्टी गोष्टीच मला मला असं वाटतं की मी तेवढं अजून असं काही मम्मी नाही आता परत याच्यावर काही बोलू शकत पण म्हणजे ठीक आहे पण मला नाही वाटत ते म्हणजे नीट रिसिव्ह नाही करत पण हो आणि तू केलेल्या भूमिकांपैकी चांगल्या गोष्टी करायला मिळाल्या तर आनंदी गोपाळ एक आहे सुद्धा त्या अर्थाने माझ्या खूप आहे कारण ते माझं पहिलं काम होतं आणि पहिलंच काम मला इतक्या चांगल्या लोकांबरोबर करायला मिळालं परेश मुकाशींबरोबर करायला मिळालं इतक्या वेगळ्या पद्धतीची भूमिका करायला मिळाली आता मी मिडियम स्पायसी नावाचा एक सिनेमा आहे मोहित टाकळकर यांनी डिरेक्ट केलेला ती भूमिका माझ्या खूप जवळची आहे आणि त्याची प्रोसेस आणि ती सगळ्या गोष्टी मला खूप तो सिनेमा आला नाही तो आला नाही अजून तो जून ला रिलीज होता ती एक जी, yes. मालिका नाटक सिनेमा या तिन्ही माध्यमांनी तुला काय दिलं एक अभिनेता म्हणून तुला कसं घडवलं किंवा एक माणूस म्हणून कसं घडवलं गोष्टी मला मिळाल्या सुरुवातीला मी जेव्हा सिरियल करत होतो ना तेव्हा माझ्या म्हणजे मी स्वतः शुअर नव्हतो त्या बाबतीत म्हणजे कारण मी तेव्हा नाटक करत होतो आणि नाटक करताना सिरियल करणं म्हणजे वाईट आपण काहीतरी करतोय अशी एक भावना असते बऱ्याच नाटक करणाऱ्या लोकांच्या डोक्यात ती माझ्या डोक्यात तरी होती त्यामुळे मी स्वतःच हाफ हार्टेडली हो पूर्ण हो, वेळ होते सुरुवातीला मी आणि मी भरपूर मालिकांमध्ये काम केले चार चार दिवस पाच पाच दिवस पण मी इतकं हाफ हार्टेडली काम करायचो ना की त्याच्यामुळे ते काही मला स्वतःला त्याची मजा नाही यायची ते रजिस्टर नाही व्हायचं असं सगळ्या गोष्टी होत होत्या पण रेशीम गाठीमध्ये मला तो थोडासा कॉन्फिडन्स मिळाला मी स्वतःवर काम करू शकलो तिथल्या दिग्दर्शकांनी मला ती मुभा दिली की तुला जसं काम करायचंय तसं तू कर तू कर तुझ्या पद्धतीने तुला कसं करावं असं वाटतय त्याने जी ओळख मला मिळाली ती आपण आत्ताही बोलतो हो की ती तशी ओळख म्हणजे मी प्रत्येक माणसाच्या मराठी माणसाच्या जवळ पोहोचलो घराघरात पोहोचलो सिनेमांमधून मला असं वाटतंय की मला खूपच चांगलं मला माझ्या चॉईसेस काय असू शकतील किंवा मी काय काय करू शकतो म्हणजे आता झोंबिवली मधलं कॅरेक्टर आहे mm. जे इतकं वेगळं आहे आनंदी गोपाळपेक्षा आनंदी mm. मधलं जे कॅरेक्टर आहे ते इतकं वेगळं चिवची चौकापेक्षा हे सगळी पात्र आहेत ती खूप वेगळी आहेत हम्पीपेक्षा हम्पीतल्या कॅरेक्टरपेक्षा तर मला भूमिका सुरुवातीलाही अशा मिळत गेल्या ज्या खूप वेगवेगळ्या आहेत ज्या एकमेकांपेक्षा खरंच खूप वेगळं आहेत सर्वार्थाने आणि नंतर मग मी ते जाणीवपूर्वकही डिसिजन घेऊ लागलो की मग मला आता जरा वेगळ्याच भूमिका करायच्या आहेत ज्या आधी मी केलं नसेल काही वेगळं करता येईल का काही वेगळं असेल का या भूमिकेमध्ये तर जेणेकरून मला 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 कळतील की माझ्या काही लिमिटेशन्स आहेत मग मी त्या पुश करू शकतोय किंवा नाही करू शकत आहे आणि वेब सिरीज साठी से मी थांबलो होतो बरेच वर्ष की मला चांगली काहीतरी वेब सिरीज करता येईल चांगल्या प्लॅटफॉर्म वर चांगल्या लोकांबरोबर आणि ती संधी मला मिळाली शांतीत क्रांतीच्या वेळेस आणि तिथे परत एक वेगळ्या पद्धतीचं काम करायला मिळालं खूपच फ्रेश अशी ती वेब सिरीज होती आणि ती तशी रिसिव्ह झाली खूपच चांगली आणि आता मी अजून एक वेब सिरीज केली आहे पेटपुराण म्हणून जी ज्ञानेश ज्ञानेशोटिंग केली आहे आ, सही आणि मी आहे आणि परत त्याचा विषय खूप वेगळा आहे कारण ती पेट्स बद्दल आहे प्राण्यांबद्दल आहे की पाळीव प्राण्यांबद्दल आणि आपल्याकडे काहीच आलेलं नाही त्याच्यावरच सिनेमातही नाही सीरियलमध्येही नाही असं काही फार नाही आपल्याकडे कंटेंट तेही खूप वेगवेगळा विषय असेल लोकांना बघायला बर <laughs> तू अभिनय करतोस उत्तम दिग्दर्शन करतोस तू मालिका नाटक सिनेमा या सगळ्यांमध्ये उत्तम काम केलेस तू कविता सुद्धा करतोस अरे यार सॉरी ऐकवशील आठवत नाही कारण मी मी ना काय नाही असं आहे त्याच की मी लिहायचो पण मी असं कुठेतरी रखडायचो मग माझ्या काही मित्रांनी मला ती सवय लावली की एका ठिकाणी लिहून ठेवू काहीतरी पण असं खूप तुटपुंज आहे ते लिखाण आणि त्याचं काही फार बरं आहे असंही मला वाटत नाही मला ही म्हणावीशी वाटते म्हणून मला ही ही, ही खूप <laughs> तर ही कॉलेजमध्ये असताना लिहिली मी कविता दोन हजार पंधराला मी याच्यात ती नोंद केली आहे पण मला माहित नाही कधी त्याच्या आधीच लिहिली आहे खूप आधी तर कवितेचं नाव आहे आझादी के बाद तब था मे इंतजार आझादी का आज थी स्वतंत्रता की जब हम आजाद हुए न थे अभी तो इंतजार है हमें अब भी तो इंतजार है हमें कि कोई दिन दहाड़े आए अपने ही लोग घर में घुस के हमारे एक एक को मार के हमारे अपनों को फिर हमारे सामने खड़े हो जाए और हमारी आंखों में आंखें डालकर हमारा भी गला चीर दे बड़े आराम से मुस्कुराकर, ताकि हम चिल्ला ना सके न कि हम कह सके कम से कम इनकलाब जिंदाबाद हे आता म्हणाशी काय वाटलं मला असं हे सगळं आपल्या आजूबाजूला हे कसं असेल तुला तेव्हा तेव्हाही होतं फार बदललेलं नाही असं मला वाटत आणि मला मला व्यक्त व्हायचं माझं ते माध्यम आहे म्हणजे मी चित्रही काढतो मला वेळ मिळाला की तर मग ते त्यातनं मी बऱ्याचदा मला वाटतं व्यक्तच होतो मी मला काही ते कला म्हणून मी ते कुठे असं काही त्याचं हे नाही करत म्हणजे किंवा कुठे मी सुद्धा पोस्ट वगैरे नाही केलं किंवा काही नाही केलं कारण मला असं वाटतं की त्या त्या वेळेस मला काय वाटलं असेल तर का का मला चित्र मला शिकायचं होतं खर तर खूप चांगलं मला जे जे वगैरे जायचं होतं स्केचिंग खूप त्यातल्या त्यात बरं आहे मी असं काढू शकतो गोष्टी पण मी त्याच्यात ते परस्यू नाही केलं मी ते किंवा मी परत आळस हा माझा खूप चांगला मित्र आहे तो, तो माझ्या बरोबर असतो मी त्याच्यामुळे माझ्या खूप अडचणी येत आयुष्यात ते एक आहे फिरायला मला खूप आवडतं मी सोलो ट्रिपवर जातो अच्छा मला खूप आवडतो फिर सोलो ट्रिप खूप कमी लोक करतात रे सो <laughs> <laughs> मला तर नाही करतात खूप लोक करतात नाही हा आपल्या क्षेत्रातले तर खूपच कमी जण करतात मला स्वतःला इमॅजन होत नाही की मी जर का गेले सोलो ट्रिपवर तर मी काय करू नाही उलट भरपूर उलट मला वाटतं काय होतं की आपण नाहीतर बऱ्याचदा म्हणजे हे परत असंच असेल असं नाही माझं मला माझा अनुभव आहे की आपण त्याच लोकांबरोबर दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर तिकडे परत तेच बोलणं होतं त्याच लोकांमध्ये राहतो फक्त जागा बदलली जाते बाकी काही तसं काही होत नाही ऍटलिस्ट तुम्ही जेव्हा वेगळे फिरता तेव्हा नवीन लोकांबरोबर ओळख होते तुम्ही ओपन असतात बाकीच्या गोष्टींना पण रिॲक्ट करायला त्या रिसीव्ह करायला काही अनुभव सांगू शकशील त्याचा वेगळा होईल इंटरव्ह्यू मी नॉर्थ जास्त फिरलोय हा नॉर्थला मी जास्त फिरलो ऍक्च्युली मी चादर ट्रेक केली होती त्याचा अनुभव खूपच इंटरेस्टिंग होता कारण ती खूपच आतापर्यंत मी केलेल्या सगळ्या ट्रेक्समध्ये ती सगळ्यात जास्त इंटेन्स असा तो ट्रेक होता मायनस थर्टी डिग्रीला त्याचं टेम्परेचर असतं सात आठ दिवस तुम्हाला चालायचं असतं तुमची बॅकपॅक घेऊन आणि तो असा खूप म्हणजे तुम्हाला माहितीही नसतं पुढे काय असणार आहे बर्फाचं ते संस्कार लेक जो आहे तो गोठलेला असतो त्याच्यावरून तो करावा लागतो बर सो so, तू अँटिसिपेट पण नाही करू शकत तुम्ही पुढे कसं असणार आहे बर्फाची अवस्था किंवा त्याची त्याची स्थिती कशी असणार आहे ते त्यानुसार तुम्हाला ते कंप्लीट करावं लागतं आणि हे काही ग्रुप बरोबर हा एका ग्रुप बरोबर मी इथे गेलो होतो पण अदरवाइज जर मी कुठे गेलो तर मग मी एकट्याने करतो मग पण इथे मी एकट्यानेच गेलो होतो फक्त त्या ग्रुपला मी जॉईन झालो होतो मजा रे तुझ्या बरोबर बोलून म्हणजे मलाही अपेक्षित पण मस्त धमाल माणूस असतो आता बोलशील ना माझी बाहेर भेटत आता बघते थँक्यू सो मच ललित थँक्यू सो मच सो मच खूप वेळ दिलास मला माहिती आहे आज खूप गडबड आहे तुझी तरी सुद्धा दिलके करीबला येऊन मला असं म्हणायचं उलट की तुझी तब्येत बरी नाहीये आज आणि आपण हा इंटरव्ह्यू नंतरही करू शकलो पण तरी सुद्धा तू जो शब्द दिला होतास त्याला जागून तू म्हणाली नाही आपण आज म्हटलं होतं तर आज करूया इंटरव्ह्यू तर तुझंच कौतुक थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के